पल्लवी आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आता मला बरं वाटायला लागलंय, मी मेस लागले आता. आता झालंय असं, मला बरं झालंय. आता आले मुलांना, मुलांना घेतले आता त्यांनी, तर मला बरं नसल्यामुळं मुलं माझ्याजवळच होती. तिला व्हायरल इन्फेक्शन झालं आहे, मुलांना भरपूर ताप आहे, दोघांनाही ताप, सर्दी, खोकला, घसेदुखी, अंगदुखी, टोकं दुखायला लागलं त्यांचं. आणि काल होता संडे, म्हणजे रविवार होता काल, त्यामुळे डॉक्टरना होती सुट्टी. मग म्हटलं आज उठल्या उठल्याच मिस्टरांना पाठवून दिलं मुलांना घेऊन की तुम्ही दवाखान्यात जाऊ, मी मेसमध्ये राहते. म्हणून मुलं गेली तर दवाखान्याला बघू आता डॉक्टर काय काय करतात बोलतात ते. पाऊस तर भयानक भयानक पडायला लागला आहे. आज जवळजवळ 15 दिवस झाले, म्हणजे जून महिन्यात असा थोडा पाऊसच आहे, पण थोडं ऊन थोडं पाऊस असं चाललं होतं त्याचं खेळ. पण आता 15 दिवस झाले तर अक्षरशः असा धो धो पाऊस पडायला लागला आहे. सूर्यदेवाचं तर दर्शन नाही आहे. हालत खूपच बेकार झाली आहे. आता अजून किती दिवस पाऊस आहे माहिती नाही हा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहीत आहे, आज दोघे कर्मचारी आलेले नाही आहेत. वाढणारे आलेली नाही आहे, भांडी घासणारे आलेली नाही आहेत. पण या सुट्टी घेतलेत, एकटीला बरं नाही आहे आणि एकटी कुठे गावी गेले म्हणून. त्यामुळे चपाती करणारी मावशी आणि मी असे आम्ही दोघीच आहोत. आणि हे जर आले तर दुपारी आणि बघू आता काय काय होतं, कसं कसं जमतं ते. कारण मी पण आज अजून बघत आहे तुम्ही माझा चेहरा अजून कसा आहे, ओठ कसे काळे पडलेत, फुटलेत, अजून कणकण आहेत, थोडी गोळ्या चालू आहेत. ठीक आहे, देवाचं नाव घ्यायचं, सुरू करायचं. बघू आता काय काय होतं. आता मी घरी आले आहे. आज सोमवार मेसमध्ये खूप रश होतं आणि तुम्हाला मी सांगितलेलंच की वाढायला कोणी नाही आहे, सुट्टी घेतलेत म्हणून. मी आणि माझ्या मिस्टर्स दोघेच होतो आम्ही. व्हिडिओ करता आला नाही मला, कारण खूप गर्दी असल्यामुळे वेळच भेटला नाही व्हिडिओ करावा म्हणून. पुन्हा एकदा केव्हा तरी करून दाखवेन. आता मी घरी आले, दोन्ही मुलांना दाखवून आले, औषध अजून घातलं नाही कारण मेसमध्ये वेळच मिळालं नाही मला औषध घालायसाठी. आता मी त्यांना औषध घालते. पाय मुस्लिम अजून. आता
ना वाजले तर तुम्ही बघू शकताय, दिसत असेल तर 7:30 वाजले। आम्हाला परत आता मेसमध्ये जायचं आहे, कारण तुम्हाला सांगितल्यासारखं मेसमध्ये मावशा आलेल्या नाही आहेत, तर संध्याकाळची चपाती करायची काम आता माझ्याकडे आलं आहे, त्यामुळं मी आता चपाती करायला लागले। चला तर मध्ये मेसमध्ये हा चला, आता बरं वाटायला लागलं आहे औषध खाऊन चाललं आहे आता। चला तर मग मेसमध्ये जाऊया। बहकी सभी जुबां है, हम हैं हजारों में, अब की कमी जरा है, हर चीज खास है, अब है जो है वो समा है, तुम रह सकी तो रबा है। चवळी भिजत घातले तर उद्याची भाजी आता वाजले 10:30 अजून 10 मिनिटं झालेत, 10:45 झालेत, खूप कंटाळा आलाय। मी मेसमधून आत्ता आलो आहे, तुम्ही पाहू शकताय पाऊस अजूनही पडतोय, आवाज तुम्हाला येत असेल तर। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचा मनापासून धन्यवाद, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ मी इथंच संपवते। जय हिंद, वंदे मातरम।